नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्या आदेशानुसार वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पेट्रोल डिझेल व गॅस दरवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नवी मुंबई महिला जिल्हाध्यक्ष प्राजक्ताताई मुंडकर यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई महिला पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारचा जाहीर निषेध करत तीव्र आंदोलन छेडले आहे. महागाईच्या काळात व कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य जनताही त्रस्त झाली आहे. काहींच्या नोकऱ्या गेल्या तर काही बेरोजगार झाले. अशा परिस्थितीत केंद्र सरकारच्या सातत्याने होणाऱ्या पेट्रोल डिझेल व गॅस सिलेंडरच्या दरवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नवी मुंबईतील महिला पदाधिकाऱ्यांनी मूक आंदोलन छेडले आहे. गॅस पेट्रोल डिझेल ही सर्वसामान्य जनतेची गरजेची गोष्ट आहे. त्याचीच जर किंमत वाढत असेल तर अशा असंवेदनशील सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो, अशी प्रतिक्रिया यावेळी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष प्राजक्ताताई मुंडकर यांनी व्यक्त केली आहे. नमस्कार, मी डॉक्टर प्राजक्ता गणेश मुंडकर, महिला जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी नवी मुंबई. आज आदरणीय प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व नवी मुंबईतील महिला सातत्याने होणाऱ्या गॅस दरवाढीच्या निषेधार्थ इथे मूक आंदोलन करत आहे. गेल्या काही दिवसात जर आपण बघितलं तर सातत्याने 10 रुपये 15 रुपये अशा ह्याने गॅस सिलेंडरच्या किमती वाढवत आहेत. खरं तर कोरोना महामारीमुळे सर्वसामान्यांचं जगणं कठीण झालेलं आहे. बऱ्याचशा लोकांचे नोकरी धंदे रोजगाराचे संधी गेलेल्या आहेत. अशा परिस्थितीत केंद्र सरकारकडून खरं तर त्यांना मदतीची आशा किंवा मदत मिळण्यापेक्षा केंद्र सरकार हे सातत्याने गॅसची दरवाढ करत आहे. अशा ह्याच्यात सर्वसामान्य लोकांनी करायचं काय, त्यांनी जायचं कुठे? गॅस जर आपण बघितलं तर ती सर्वसामान्यांच्या अगदी गरजेची गोष्ट आहे आणि त्याचीच जर किंमत वाढत असेल तर अशा असंवेदनशील सरकारचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत की जो सर्वसामान्य माणसांचा जराही विचार न करता सर्वच ठिकाणी सर्व प्रकारे महागाई वाढवली आहे. अशा ह्याच्यात आम्ही केंद्र सरकारला एकच विनंती करत आहोत की गॅस दरवाढ ही जी झालेली आहे ती कमी झालीच पाहिजे. आम्ही एक तिथे आज लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या ज्या समस्या आहेत आणि सगळ्यात मेन म्हणजे आज आम्ही जिथे जातो तर महिलांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच आहे की त्या आम्हाला सांगतात की ताई गॅसची किंमत एवढी वाढते की आम्ही करायचं काय. महिन्याला नाही म्हटलं तरी त्यांना जवळपास 1-2 सिलेंडर लागतात. बऱ्याचशा कुटुंबांमध्ये 1 किंवा 2 सिलेंडरची गरज असते एका महिन्याच्या मागे. आणि जर गॅसचे भाव एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढवले आहेत तर सर्वसामान्यांचं जे मंथली बजेट आहे ते पूर्णपणे कोलमडून गेलेलं आहे. तर अशा परिस्थितीत आम्ही इथून पुढे जरी असे प्रसंग आले तरी नक्कीच आंदोलन करणार.